यानंतर आता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी। 11वीला प्रवेश अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। यानंतर विद्यार्थ्यांना मुदत वाढवून मिळणार नाहीये। प्रवेश राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आजच अर्ज करण्याचं शिक्षण विभागाने आवाहन केलंय। दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात 11वी प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती, मात्र आज अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस असणार आहे आणि यानंतर ही जी मुदत आहे ती वाढवून दिली जाणार नाहीये। त्यामुळे आजच अर्ज करण्याचं आवाहन शिक्षण विभागाने दिलंय। 11वी प्रवेशासाठी हा शेवटचा दिवस आज असणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, पुन्हा पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे। इंधन प्रति लिटर हे 35 पैशांनी वाढलंय, तर मुंबईमध्ये प्रति लिटर पेट्रोलचा दर हा 115.26 रुपयांवर गेलाय, तर प्रति लिटर डिझेलसाठी 105.21 रुपये मोजावे लागणार आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत आहेत। सर्वसामान्यांसाठी वाढती महागाई हे एक सर्वात मोठं आव्हान ठरत आहे। खाद्यपदार्थांच्या वस्तूंपासून इंधन, स्वयंपाकाचा गॅस यांच्या सगळ्यांच्याच किमती सातत्यानं वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट हे कोलमडत चाललं आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज 30 ते 40 पैशांची वाढ होती आहे। दररोज वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य प्रचंड हैराण झाले। तर आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आता 150 पार पेट्रोल जातं की काय अशीच भीती सगळ्यांना सतावती आहे। आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे भाव कडाडलेत। पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा 35 पैशांनी महागलंय। सध्या मुंबईत पेट्रोलचा दर हा 115 रुपयांवर आहे, तर डिझेलचा दर हे 105.26 रुपयांवर आहे। आता त्यामुळे 150च्या वर पेट्रोलचे भाव जातात की काय अशीच भीती सगळ्यांना सतावती आहे। सध्या पेट्रोलचा दर हा 115 रुपयांच्या वर आहे।